आय थिंक मी आता इथून पुढे माझं म्हणजे चॅनलचं जे टॉपिक्स आहेत नाईन्स किचन ते मला चेंज करून थोडंसं नवीन टॉपिकवरती मला व्हिडिओज अपलोड करायचा आहे. सो इथून पुढे मी नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येत राहील. सो तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक काम करावं लागेल, तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि साईडला ते बेल आयकन आहे त्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला मी जे नवीन नवीन व्हिडिओ टॉपिकचे जे घेऊन येईल ते अपलोड करेल ते तुम्हाला इमिजिएट दिसतील, तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो त्यासाठी इमिजिएट सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. आणि आज पण मी एक रेसिपी घेऊन आली आहे, त्याचं नाव आहे एग इडली. सो चला पाहूयात आणि डू लाईक डू शेअर अँड डू सबस्क्राईब. भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आधी. त्यानंतर यामध्ये अंडी फोडून टाकायची आहेत. भांड्यामध्ये पाणी मी आधीच ठेवलं होतं प्री वेटिंगसाठी. आता हा ट्रे आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. मॅक्स टू मॅक्स 10 मिनिट्समध्ये होऊन जाईल हे. त्यानंतर 1 चमच हळदी, 1 चमच मसाला, 1/2 चमच मीठ आणि 2 चमचे तेल, हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला जे आता एग इडली रेडी झालेली आहे आपलं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा ऑलमोस्ट रेडी झालं आहे, आपण आता हे काढून घेऊयात. हलक्या हाताने या भांड्यातून एग इडली साईडला करायचं आहे, ते तुटण्याची शक्यता खूप असतात. ओके, आता आपण इडलीला मॅरिनेट करणार आहोत. त्याआधी आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मॅरिनेट आपण करून घेतलेलं आहे, आता आपण ते एक एक करून पॅनमध्ये सोडणार आहोत. एका साईडने छान क्रिस्पी हे झालेलं आहे, सो आपण दुसऱ्या साईडला परतवणार आहोत. आता हार्डली 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे हा. आता आपण हे काढून घेऊयात बिकॉज झालेलं आहे हे. तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. द डिश इज रेडी. थँक्यू फॉर वॉचिंग.